आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचमधील फोर्थ नंबरचा पार्ट व्हर्ब बघणार आहोत. व्हर्ब यालाच मराठीमध्ये क्रिया असे म्हणतात. क्रिया म्हणजे काय? तर ॲक्शन. हं, आता आपण रोज वेगवेगळे ॲक्शन करतो. बोलणे, चालणे, खेळणे, उठणे, बसणे, पळणे, या काय झालं? वेगवेगळ्या सगळ्या ॲक्शन झाल्या. या सगळ्या ॲक्शन वर्ड म्हणजेच काय? व्हर्ब. ठीक आहे. अ व्हर्ब टेल्स अस व्हॉट अ पर्सन ऑर थिंग डज. इट इज अन ॲक्शन ऑर वर्क डन बाय द नाउन ऑर प्रोनाउन इन अ सेंटेन्स. आता वाक्यामध्ये हां नाउन किंवा प्रोनाउनबद्दल काहीतरी ॲक्शन सांगितलेले असते. हां, म्हणजे क्रिया सांगितलेली असती. हं, आता खाली काही एक्झाम्पल दिलेले आहे, त्यानुसारच आपण हे समजून घेऊया. ठीक आहे. महेश इट्स मँगो. महेश काय, महेशने काय केलं आहे? मँगो खाल्ला आहे. म्हणजे इट, इट काय? त्याने इट्स म्हणजे त्याने मँगो खाल्ला आहे. म्हणजे त्याने कोणती ॲक्शन केली आहे? कोणती क्रिया केली आहे? खाण्याची क्रिया केली आहे. इट्स म्हणजे काय? खाणे. वी प्ले इन अ पार्क. आता वी प्ले इन अ पार्क, पार्कमध्ये काय करतो? आपण खेळतो. हं, मग ती मुले कुठे खेळली? पार्कमध्ये खेळली. म्हणजे खेळणे म्हणजे प्ले, ही काय झाली? ॲक्शन झाली. म्हणजे या वाक्यातील व्हर्ब काय आहे? प्ले. समजतंय? पुढे बघा. सीमा कम्स टू माय हाऊस. आता या वाक्यामध्ये कोणती ॲक्शन आली? कम्स. बरोबर, कम्स म्हणजे येणे. हां, सीमा कुठे आली? माझ्या घरी आली. हां, कम्स म्हणजे येणे. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. पक्षी उडतात. कुठे उडतात? आकाशात उडतात. हां, मग उडणे, उडणे ही काय झाली? ॲक्शन म्हणजे फ्लाय. ही राईट्स अ लेटर. लेटर काय केलं आहे? लिहिलं आहे. लिहिणे ही काय झाली आहे? ॲक्शन झाली आहे. म्हणजे या वाक्यातील व्हर्ब काय आहे? राईट्स. वी प्ले इन अ पार्क. प्ले काय झाली? ॲक्शन झाली. त्यानंतर बघा, अनु डान्सेस वेल. अनु खूप छान डान्स करते. मग अनु काय करते? डान्स करते. म्हणजे कोणती क्रिया करते? डान्स. ही काय करते? क्रिया करते. म्हणजे या वाक्यातील व्हर्ब काय आहे? डान्स आहे. कविता सिंग्स अ सॉन्ग. कविता खूप छान गाणं म्हणते. कविता काय म्हणते? गाणं म्हणते. मग गाणे म्हणणे ही काय झाली? ॲक्शन झाली. ठीक आहे, म्हणजे क्रिया झाली. मग या वाक्यातील व्हर्ब काय येईल? सिंग. बरोबर. हां, मग इकडे बघा. प्लेईंग, प्लेईंग म्हणजे काय? खेळणे. हां, रीडिंग, रीडिंग म्हणजे वाचणे. रायटिंग, रायटिंग म्हणजे लिहिणे. डान्सिंग, नंतर फ्लाईंग. डान्सिंग म्हणजे नाचणे. फ्लाईंग म्हणजे उडणे. ईटिंग म्हणजे खाणे. कमिंग म्हणजे येणे. गोईंग म्हणजे जाणे. हे काय आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्शन्स आहेत. हां, या ॲक्शन वर्ड्स म्हणजेच काय आहे? व्हर्ब आहेत. म्हणजेच या ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, आणि अशा अजूनही खूप साऱ्या क्रिया आहेत ज्या आपण रोज करतो, त्या क्रिया म्हणजेच काय? व्हर्ब. हां, मग उठणे, बसणे, चालणे, बोलणे, या काय झाल्या? आपल्या सगळ्या वेगवेगळ्या क्रिया झाल्या. या क्रिया म्हणजेच काय झालं? व्हर्ब झालं आहे. समजलं आहे? व्हर्ब म्हणजे काय? ठीक आहे, ओके.